खिजरा सर आणि मंचावरील अन्य सहकारी आणि मित्रांनो, ब्रिटिश भारतात येण्यापूर्वी भारतामध्ये मुस्लिम किंवा हिंदू राजकीय समाज नव्हता, पॉलिटिकल सोसायटी म्हणून नव्हते. ब्रिटिश भारतात आल्यानंतर जातीय दंगलींना सुरुवात झाली. त्यापूर्वी राजवट मग छत्रपती शिवाजी महाराजांचे असो, पंजाबमध्ये शिखांचे असो, मुघलांचे असो, जातीय दंगली झाल्या नाहीत. हिंदू मुसलमान हे सलोख्यानं वर्षानुवर्ष मध्ययुगामध्ये राहिले. राज्यकर्त्यांमध्ये युद्ध झाली, परंतु हिंदू मुसलमान समुदाय परस्परांच्या बद्दल भातृभाव बाळगत जगत राहिला. ब्रिटिशांनी एक सूत्र उभं केलं की हिंदू एक राजकीय समुदाय आहेत आणि मुसलमान एक राजकीय समुदाय आहेत. तुम्हाला हे अपरिहार्यपणानं दिसतं की जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज लढतात तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातले सगळे मुसलमान त्यांच्या बाजूने लढतात, आणि जेव्हा औरंगजेब लढतो तेव्हा औरंगजेबाच्या बरोबरचे हिंदू शिवाजी महाराजांबरोबर लढतात. तेव्हा एक राजकीय समुदाय हिंदू वेगळा आणि मुसलमान एक वेगळा राजकीय समुदाय अशी चौकट ब्रिटिश पूर्व काळात नव्हती. ब्रिटिशांनी हे खूळ आपल्या मनामध्ये कोरलं. इतिहासाची जी एक जडणघडण, आधुनिक इतिहासाची जडणघडण जी झाली, त्या आधुनिक इतिहासाच्या जडणघडणीमध्ये वसाहतवादी प्रभुत्वाचं एक कलम आहे. त्यांनी आपल्यावरती 150 वर्ष राज्य केलं, ते 150 वर्ष राज्य करण्यासाठी त्यांनी जो विचारसरणीचा मारा केला त्या विचारसरणीमध्ये मुख्यतः इतिहासाचं सूत्र होतं, इतिहासाचं हत्यार होतं. आणि त्यामुळं तुम्हाला सगळ्यांना कदाचित माहिती असेल, त्यांच्यासमोर त्यांच्या पूर्वी ज्या राजवटी होत्या त्या सर्व राजवटी या नालायक होत्या, त्या जुलमी होत्या, त्या क्रूर होत्या. आम्ही उदार आहोत, आम्ही लोकशाही आहोत, आम्ही जनतेच्या कल्याणाची काळजी घेतो असं चित्र उभं करणं त्यांचं कर्तव्य होतं, त्यांचं काम होतं, त्यांचा हितसंबंध होता. म्हणून त्यांनी इतिहासाची जी मांडणी केली, मग डावसन असेल त्याचं संपूर्ण खंड तुम्ही घेतलेत आणि पाहिलेत आणि सगळा मध्ययुगीन इतिहासाचा संपूर्ण पट पाहिलात, तर त्या पटामध्ये जो कॉम्पोजिट कल्चर आहे, मग तुम्हाला दिसतं की एकनाथ महाराज हिंदू तुर्क संवाद लिहितात आणि कबीर मुस्लिमांना म्हणतो की तू काना आहेस आणि हिंदूंना म्हणतो तू आंधळा आहेस. हे भारतात चाललं, म्हणजे दोन धर्मश्रद्धांच्या बद्दल उभं राहून विवेकाची चर्चा भारतात घडू शकली. भारतामध्ये धर्माच्या संबंधामध्ये तत्वज्ञानासंबंधामधला वाद संवाद चालला. दारा शुकोनं जे तत्वज्ञान उपनिषदातलं आहे त्याचं भाषांतर केलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांना आदरानं कुराण परत केलं. हे कॉम्पोजिट कल्चर जे आहे, हे कॉम्पोजिट कल्चर हे ब्रिटिशांच्या आगमनानंतर आणि ब्रिटिशांच्या इतिहास निरूपणानंतर बदललं. सरफराजने एक महत्त्वाची भूमिका सांगितली, इतिहास वस्तुनिष्ठ असायला हवा. पण इतिहासाला वस्तुनिष्ठ होण्यामध्ये सगळ्यात मोठी अडचण होते जेव्हा तुम्ही आत्मकल्पना बांधता, ओळख तुमची स्वतःची जातीची समुदायाची जमातीची धर्माची ओळख बांधता. कोणती ओळख ही फिक्शनशिवाय उभी राहत नाही, नीट समजून घ्या. मी सांगतो तो मुद्दा नीट समजून घ्यायचा प्रयत्न करा. कोणती ओळख फिक्शनशिवाय कल्पनेशिवाय उभी राहू शकत नाही, आणि त्यामुळं इतिहास इस्लामचा वेगळा आणि हिंदूंचा वेगळा केला तरच तर हिंदूंची मुसलमानांची वेगळी कल्पना उभी राहू शकते.
खरा इतिहास भारताचा आहे, इतिहास भारताचा आहे, परंतु आपण भाषा करतो इस्लामचा इतिहास, आपण भाषा करू हिंदूंचा इतिहास, म्हणजे इतिहासाची खरं तर कृत्रिम अशी चिरफाळणी केल्याशिवाय तुमच्या धर्माच्या अंगानं उभं राहिलेल्या कल्पनाच उभ्या राहू शकत नाहीत. मग तुमच्या इतिहासाच्या मध्ये जो सगळा कॉम्पोजिट इतिहासाचा भाग असतो तो बाजूला सरून एकारलेपण आणि एक कल्लीपण उभं राहतं. म्हणजे राजकर्ता मुस्लिम असेल तर राजवट मुस्लिम असं होतं का? मध्ययुगीन भारतामध्ये राज्यकर्ता वर्ग हिंदू मुस्लिम या सरंजामदारांनी बनलेला होता आणि सामान्य माणूस हिंदू मुसलमान होता, तो नाटलेला होता. मग शेतकरी हा हिंदू असो किंवा मुसलमान असो शेतसारा त्याला द्यावा लागत होता. कधीही मुसलमान जो सर्वसाधारणपणे सेवा करत होता, श्रम करत होता, तो राजकर्ता नव्हता. राजकर्ते सरदार होते, राजकर्ते कुलीन होते, राजकर्ते हे सामान्य लोकांच्या शोषणावर उभे होते. पण आपण हिंदू मुसलमानांच्या संगतवार चाकुरी केल्या कारणामुळं आपल्याला आत्मकल्पना उभी करता येते, ओळख उभी करता येते, आणि ओळखीच्यासाठी वस्तुनिष्ठा गहाण टाकल्याशिवाय ओळखीचं राजकारण करता येत नाही. वस्तुनिष्ठा गहाण टाकल्याशिवाय ओळखीचं राजकारण करता येत नाही. आणि आपल्याला ब्रिटिशांनी ओळखीच्या इतिहास लेखनाची, ओळखीच्या राजकारणाची सवय लावली. आपण जे राजकारण मुख्यतः पाहिलं, जो इतिहास आपण पाहिला, त्या इतिहासामधली पहिली मेख अशी आहे की आपण वसाहतवादी इतिहास लेखनानं आपल्या मानगुटीवरती जे ओझं लादलं ते फेकून देणं गरजेचं आहे. आणि मी तुम्हाला कळकळीनं सांगेन की तुमच्या आणि माझ्या सगळ्यांच्या आत्मकल्पनेमध्ये जे फिक्शन आहे, जी फिक्शन इतिहासाची कृत्रिम चिरफाळणी करूनच समजून घेता येते, मराठवाड्याचा इतिहास तुम्हाला हिंदू मुस्लिम कॉम्पोजिट कल्चरशिवाय समजूनच घेता येणार नाही. तेव्हा फक्त मुस्लिमांचा इतिहास, निजामाचा आणि मुघलांचा इतिहास, आणि हिंदूंचा इतिहास त्यापूर्वीचा, सातवानांचा इतिहास किंवा यादवांचा इतिहास, अशा कल्पना करता येतील का? असा इतिहास असतो का? असा इतिहासाचा क्रम असतो का? इतिहासातल्या कार्यकारण भावाची किंवा इतिहासातल्या बदलाची अशी चौकट असते का? असत नाही. आणि त्यामुळे हे समजून घेणं गरजेचं आहे की आपल्या समोरचं संकट वस्तुनिष्ठा प्रस्थापित करण्याचं इतकं सोपं साधन नाही. म्हणजे आपण वस्तुनिष्ठतेचा जरी आपण आग्रह धरत असलो तरी देखील आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे सगळ्यांच्या व्यक्तिनिष्ठा किमान खुल्यापणानं एकमेकांना सामोरे आल्या पाहिजेत. म्हणजे सगळी यातलं सगळ्यात महत्त्वाचं मर्म असं आहे की जोपर्यंत ज्ञानाच्या क्षेत्रात, इतिहासाच्या क्षेत्रात तुम्ही संवाद करत नाही, तथ्य कोणतं, अन्वयार्थ कोणता या संबंधामध्ये परस्परांशी तुम्ही संवाद करत नाही आणि सहमती प्रस्थापित करत नाही, तोपर्यंत आपला इतिहास आपल्याला उभा करता येणार नाही. आपल्याला एका अर्थानं अलिनेट करणारा, आपल्यालाच आपल्यापासून दूर नेणारा असा भ्रामक, असा कल्पित इतिहास आपल्या मानगुटीवर येईल. वस्तुनिष्ठ उभी करायची असेल तर सर्व प्रकारच्या व्यक्तिनिष्ठांचा संवाद होऊन त्या तथ्य आणि अन्वयार्थाच्या बद्दलच्या सहमतीचं एक खुलं व्यवहार, डेमोक्रेटिक व्यवहार गरजेचा आहे. आज स्थिती अशी आहे की हा डेमोक्रेटिक व्यवहार नाकारला जातोय. आत्ताच्या कालखंडाचं वैशिष्ट्य असं आहे की इतिहासाच्या बद्दल ऑथॉरिटी, म्हणजे कुणीतरी एक आदेश देतो आणि त्या प्रकारचाच इतिहास आपल्या माथी मारण्याचा प्रयत्न होतो. अभ्यासक्रम, मग ते विद्यापीठांचे असोत किंवा ते शालेय अभ्यासक्रम असोत, त्यांची संपूर्ण रचना करण्यासाठी असा उपद्व्याप केला जातो. त्यावेळेला मी अत्यंत प्रामाणिकपणानं सांगतो की मुख्यतः मुस्लिम विश्व हे कोंडण्याचा जो अट्टहास सातत्यानं घडतो आहे, माझं व्यक्तिगत असं मत आहे की ते खुलं करण्याचा हा एक महत्त्वाचा प्रयत्न आहे.
मुस्लिमांना एका चौकटीमध्ये कोंडणं आणि हिंदूंची त्यांच्या विरोधात शत्रू करण्याची पूर्ण मतं तयार करणं, त्याचं खलत्व उभं करण्याचा प्रयत्न करणं, त्यातून सुटका करण्यासाठी मुख्यतः ज्ञानाची कवाडं खोलून आव्हान देऊन सामना करून ज्ञानाच्या इतिहास ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये तुम्ही आम्ही एकमेकांना सामोरे जाऊ, बोला आता काय तुमचं म्हणणं आहे, अशी ही खऱ्या अर्थानं महत्त्वाची चर्चा आहे. तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे साधारणतः तुमच्या लक्षात येईल की जेव्हा आपण भारताचा इतिहास म्हणायला लागतो तेव्हा काही इतिहासाचा कालखंड जो आहे तो गाळलाच जातो. इतिहासाची एक केंद्रवर्ती कल्पना आपल्यावर स्वार होते. विशेषतः गंगा आणि गंगेचा संपूर्ण जो परिघ आहे त्या परिघाला मध्यवर्तीत्व इतिहास लेखनामध्ये मिळतं आणि प्रदेश जे आहेत ते प्रदेश त्या संपूर्ण इतिहासाच्या मांडीमध्ये दुय्यम स्तरावरती जातात. उदाहरण सांगायचं तर आपला प्रदेश हा दख्खनचा प्रदेश आहे, परंतु गंगेलाच महत्त्व असल्याकारणामुळं दिल्लीच्या इतिहास लेखनाचं केंद्रवर्तीत्व हे इतिहास लेखनात मध्यवर्ती राहतं आणि त्यामुळं जे परीग आहेत म्हणजे जे प्रदेश आहेत त्या प्रदेशांच्या इतिहास लेखनाच्या गोष्टींना इतिहास लेखनांना त्या स्तरे स्थानच मिळत नाही. मिळालं तर दुय्यम मिळतं, ते मध्यवर्ती स्थान नाही, ते जितकं आवश्यक आहे ते न्यायस्थान नाही. तेव्हा इतिहास लेखनाचे जे प्रिस्क्रिप्शन आराखडे तयार होतात ते आराखडे बदलायचे असतील तर मुख्यतः ज्यांच्या ज्या प्रदेश इतिहासावरती ज्या समुदायांच्या इतिहासावरती अन्याय केला जातो इतिहास लेखनाच्या प्रचलित इतिहास लेखनाच्या चौकटीमध्ये ज्या प्रदेशांच्या ज्या समुदायांच्या ज्या जातींच्या आणि ज्या धर्मांच्या इतिहास लेखनावरती अन्याय केला जातो त्यांच्या इतिहास लेखनानंच त्याचं आव्हान उभं करता येऊ शकतं. म्हणजे मी तुम्हाला म्हणेन की वस्तुनिष्ठा अत्यंत गरजेची आहे, वस्तुनिष्ठेशिवाय संवाद नाही, परंतु या सर्व समुदायांचे अन्याय केलेल्या समुदायांचे इतिहास लेखनात अन्याय केलेल्या समुदायांचे इतिहास लेखनं समोर आली पाहिजेत. सरफराजनं ज्या तळमळीनं हे संपूर्ण ग्रंथाचं संपादन केलं आहे त्यात एक महत्त्वाचं सूत्र आहे. विशेषतः हैदराबाद मुक्तीसंग्रामाच्या संबंधामध्ये जे एक महत्त्वाचं पुस्तक जे मेनस्ट्रीम बुक म्हणून आहे आनंदराव भालेकरांचं हैदराबादचं मुक्तीसंग्राम, त्या पुस्तकामध्ये प्रामुख्यानं जी गृहितकं मांडलेली आहे निवेदन तंत्र आहेत ती निवेदन तंत्र मूळतः इतिहासासंबंधात वस्तुनिष्ठ पद्धतीनं इतिहास लेखन करायला नालायक आहेत. काही गृहितकं धरली जातात की ज्या गृहितकांच्या अनुषंगानं इतिहास लेखन केलं जातं. आता उदाहरण सांगायचं म्हटलं तर त्यांनी उल्लेख केलेला आहे, मी तुम्हाला सांगतो की सर्वसाधारणतः पूर्णतः जी राजवट आहे तो निजाम होता, धर्मानं मुस्लिम होता, नोकरशाहीचा एक भाग मुस्लिम होता, परंतु राज्यसंस्था पूर्ण मुस्लिम नव्हती. राज्यसंस्था नीट समजून घ्या, राज्यसंस्था याचा अर्थ काय होतो, जो राज्य करणारा वर्ग आहे जाती आहे समूह आहे तो राज्याचा मूलभूत घटक असतो. जे राजाचे एका अर्थानं म्हणाल ते प्रतिनिधी असतात किंवा जो मुख्य राजा असतो, राज्याचं प्रतीक म्हणजे राज्य नव्हे, राज्य हे तुमच्या घरापर्यंत असतं. आणि ते जर लक्षात घेतलं तर प्रामुख्यानं राज्याच्या कल्पनेमध्ये तुम्हाला जी सरंजामशाही आहे तत्कालीन कालखंडातल्या राज्यकर्त्यांचा वर्ग जो आहे तो वर्ग गृहित धरावा लागतो. तो वर्ग हा देशमुख देशपांड्यांचा पाटील कुलकर्ण्यांचा आहे की जो वर्ग या निजाम सत्तेचा पाया आहे. त्यामुळं संपूर्णतः अशी जी मांडणी आहे की निजाम हा पूर्णतः मुस्लिमच धर्मीय होता म्हणून राजवट मुस्लिम होती असं घडूच शकत नाही. त्यामुळं औरंगजेब हिंदू मठांना मोठ्या प्रमाणामध्ये मदत करतो, इनामं देतो, ते का देतो? आणि छत्रपती शिवाजी महाराज हे मुस्लिम्स एका अर्थानं असलेल्या साधूंना मौलवींना फकीरांना मदत करतात ती का करतात? त्याचं कारण साधं सोपं आहे की या सत्तेच्या रचनेमध्ये पूर्णतः जे वर्ग असतात ते वर्ग आपल्याला समजून घ्यावे लागतील. विशेषतः या भूभागामधले जे सत्ताधारी वर्ग आहेत, उदाहरणार्थ तेलंगणामध्ये जमीनदारशाही होती, या जमीनदारांमध्ये मुस्लिम जमीनदार किती होते? सर्वात जास्त जमीनदार हिंदू जमीनदार होते.
म्हणजे ही राजवट एकांगी पद्धतीनं मुस्लिमच होती हे गृहितक धरून त्या संबंधात लिहिणं ते सरंजामशाही म्हणतात, पण सरंजामशाहीचं स्पष्टीकरण करत नाहीत. तेव्हा ही जी एक मेनस्ट्रीम हैदराबाद मुक्तिसंग्रामाचं इतिहास लेखन करण्याची चौकट आहे, या चौकटीमध्ये प्रामुख्यानं मध्यवर्तित्व दिलेलं आहे ते म्हणजे निजाम विरोधाच्या आंदोलनाला. आणि हे आंदोलन करणाऱ्या लोकांमध्ये प्रामुख्यानं तत्कालीन कालखंडातले उच्चभ्रू असल्याकारणामुळं तो इतिहाससुद्धा, हैदराबाद मुक्तिसंग्रामाचा इतिहाससुद्धा सामान्य नाडल्या गेलेल्या सामान्य पातळीवरती जीवन जगणाऱ्या लोकांचा संघर्ष येत नाही, तर मुख्यतः तो संघर्ष बनतो तो त्या संपूर्ण वर्गामध्ये जे त्या कालखंडात लढले, नेतृत्व केलं, त्या नेतृत्व केलेल्या काही ठराविक लोकांनाच त्याच्यामध्ये स्थान मिळतं. आणि एकंदरीत इतिहास लेखन जे आहे ते इतिहास लेखन काही ठराविक लोकांच्याच हितसंबंधाचं निर्वाह करतो. ही जी चौकट आहे ही चौकट मोडायची असेल तर मुख्यतः आसफ जाही आणि आसफ जाहीचं संपूर्ण सत्ताकारण स्पष्ट करणं गरजेचं आहे. इतिहासाला एका अर्थानं म्हणाल तर तुम्हाला एका रचनेत मांडावं लागतं. घटनाक्रम समजून घेण्यासाठी मूळ ज्या स्थितीमध्ये व्यवस्था आहे ती व्यवस्था नीट उकलून दाखवावी लागते. म्हणजे जर हैदराबाद मुक्तिसंग्राम घडत असेल तर हैदराबाद मुक्तिसंग्राम ज्या चौकटीत घडला ते आसफशाहीचं सत्ताकारण, आसफशाहीचं प्रशासन, आसफशाहीचं एकंदरीत हॅबिटस हे तुम्हाला स्पष्ट करून दाखवावं लागतं. जोपर्यंत तुम्ही ते करत नाही आणि तुम्ही त्याचं एक नकारात्मक खलत्वाचं वर्णन करता आणि त्या खलत्वाच्या वर्णनामध्येच तुम्ही संपूर्ण इतिहास लेखन खर्ची घालता, म्हणजे या इतिहास लेखनामध्ये अनंतरावांच्या हैदराबादच्या संबंधातले उल्लेख सगळे नकारात्मक आहेत. तुम्ही जर बारकाईनं पुस्तक वाचलं तर हे समजून घ्यायचा प्रयत्न करा, काही जरी झालं तर भारतामधले त्या कारखानदातले सगळे प्रिन्सेस हिंदू असोत मुसलमान असोत त्यांची एक विशिष्ट प्रकारची चौकट होती. तो काळ आहे आणि त्या काळामधल्या त्या त्या लोकांचं त्या प्रकारचं वर्तन असतं. जसं आज भांडवलशाही आहे आणि भांडवलशाहीबरोबरती बहुसंख्याकवादाचं एक सूत्र आपल्यासमोर आलेलं आहे आणि त्याची सत्ता आहे, त्याच्यामध्ये ब्राह्मणवाद पण आहे, भांडवलशाही पण आहे, त्या प्रकारचे सगळे प्रक्रिया पण आहेत. तसं त्या काळातली जी सत्ताकारणाचा संपूर्ण माहोल आहे त्या माहोलला उकलणं गरजेचं आहे. त्या कालखंडामध्ये जे ज्या प्रकारचं सत्ताकारण आहे त्या सत्ताकारणाच्या चौकटींना उकलणं गरजेचं आहे. तुम्हालाही माहिती असलं पाहिजेत की पूर्णतः महसूल गोळा करण्याचं जे कळीचं काम आहे ते ब्राह्मण स्क्राईबशिवाय शक्य नव्हतं. उर्दू जाणणारे, पर्शियन जाणणारे, सगळ्यात जास्त पारसनीस, फडवणीस ही सर्व जी पदं आहेत ही पदं प्रामुख्यानं ब्राह्मण जातीच्या लोकांकडं होती, ती सर्वच्या सर्व मुस्लिम जातींकडं नव्हती. महसुलाच्या गोळा करण्याबद्दलचं कळीचं कामकाज हे त्यांच्याकडून चालायचं, त्यामुळं सत्ता केवळ मुस्लिमांची होती किंवा सत्ता केवळ हिंदूंची असते अशा भ्रामक चौकटींच्या पलीकडं जाऊन सत्तेचं स्वरूप समजून घेतलं पाहिजे. यातला दुसरा मुद्दा आपण समजून घेणं गरजेचं आहे की हा नेमका प्रिन्सली स्टेटचा एक आकृतीबंध आहे. म्हणजे जे सर्वसाधारणतः ब्रिटिशांनी जे संस्थानं उभी केली होती त्या संस्थानांचं स्वरूप ब्रिटिशांची राजवट किती पुरोगामी आहे हे कळावं हे होतं. नीट समजून घ्यायचा प्रयत्न करा. म्हणजे सर्वसाधारणपणानं हे लक्षात येतं तुम्हाला, काही ठराविक संस्थानं सोडली तर बाकी सगळी संस्थानं जुन्या परंपरेचा निर्वाह करणारी होती. ब्रिटिशांनी नवी रचना आणली परंतु या ब्रिटिशांनी आणलेल्या नव्या रचनेच्या मध्ये काही संस्थानांनी आपली भागीदारी केली आणि हे अत्यंत महत्त्वाचं आहे की निजामानं सुद्धा यात भागीदारी केली. म्हणजे हे जे खास गोष्ट आहे की विलास हा तत्कालीन कालखंडातले प्रिन्सेस करत होते आणि तसंच वर्णन प्रामुख्यानं वसाहतवाद्यांनी केलं. वसाहतवाद्यांना त्यात हितसंबंध होता की भारतामधले पारंपरिक प्रिन्सेस जे आहेत, पारंपरिक राज्यकर्ते जे आहेत ते स्वतःच्या विलासात दंग आहे, त्यांना लोककल्याणाची कोणती काळजी नाही, अशा प्रकारचं चित्रण करण्यासाठी त्यांनाही त्या प्रकारचा आकृतीबंध वर्णनबंध हवा होता.
परंतु चव वर्णन बंद असताना सुद्धा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की या राज्यकर्त्यांनी भारतातल्या काही राज्यकर्त्यांनी आधुनिक प्रशासनाची आधुनिक एका अर्थानं बदलाची स्थित्यंतराची भूमिका स्वीकारलेली होती. हे जे सातवे निजाम आहेत हे निजाम त्यांच्या एकंदरीतच सुरुवातीच्या कालखंडामध्ये पूर्णतः सेक्युलर ज्याला म्हणता येईल त्या सेक्युलर चौकटीमध्येच आपला संपूर्ण राज्यकारभार करताहेत. आणि हे समजून घेणं गरजेचं आहे म्हणून त्यांचा गौरव मी करणार नाही आहे. त्याचं कारणच तुम्हाला मी सांगितलं की राजसत्ता त्याशिवाय टिकतच नाही. जसं तुम्हाला माहिती आहे की इल्तमतच्या समोर जेव्हा काही मुल्ला मौलवींनी म्हटलं की आता आपण तलवारीच्या जोरावरती सगळ्या लोकांना मुसलमान करू तेव्हा त्यांना अत्यंत शांतपणानं सांगितलं की भारतामध्ये मुसलमान म्हणजे मिठासारखे आहेत, ते जास्तही होता कामा नये कमी होता कामा नये. राज्यकर्त्यांना हा सेन्स असतो. राज्यकर्ते हे प्रामुख्यानं सर्वसाधारणरित्या सत्ताकारणासंबंधामध्ये अधिक प्रॅग्मॅटिक व्यावहारिक असतात आणि त्यातून ते समन्वयाचं सूत्र स्वीकारत असतात. निजामानं ते समन्वयाचं सूत्र स्वीकारलं आणि त्या समन्वयाच्या सूत्रानं राज्यकारभार केला आणि त्या चौकटीमध्ये त्यांनी काही स्थित्यंतर घडवायचा प्रयत्न केला. या पुस्तकाचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांनी रेल्वे कशी आणली, त्यांना टपाल सेवा कशी आणली, त्यांनी जे भारताचं भारताला ललांभूत असलेलं जे सांस्कृतिक वैभव आहे अजंठाचं त्याचा विकास कसा केला. प्रोफेसर याजदानींना त्यांनी बोलवलं आणि त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्या लेण्यांचं डॉक्युमेंटेशन केलं, त्याचे ग्रंथ काढले, त्याचे खंड काढले. आजही इतिहास लेखनामध्ये याजदानींनी केलेल्या कामाला तोड नाही. निजाम यानंतरही आपल्या स्वतःच्या या कर्तृत्वानं टिकून राहील. जो कोणी आज अजंठाचा अभ्यास करतो तो याजदानींचं ग्रंथ वापरतो आणि याजदानी निजामामुळं शक्य झाला. त्यामुळं निजाम कोणत्याही प्रकारच्या आत्ताच्या अजंठा स्टडीजमध्ये रिलेव्हंट ठरतो. हे जर आपण लक्षात घेतलं तर या अनेक गोष्टींचा खुलासा हा ग्रंथ करताना आपल्याला दिसतो. दुसरी एक महत्त्वपूर्ण गोष्ट हा ग्रंथ सांगतोय ती म्हणजे काही नोंदी, महत्त्वाच्या नोंदी या ग्रंथामध्ये आहे. म्हणजे जे निजामाचे वजीर होते त्या वजीरांचं पूर्णच्या पूर्ण 5 दिवसाचं कथन या पुस्तकात आहे. या विलिनीकरणामुळं जे काही भोगावं लागलं त्याबद्दल जे अनुभव आले त्या अनुभवाचं कथन यामध्ये आहे. दस्तऐवज म्हणून अनेक महत्त्वाचे दस्तऐवज हे मराठी भाषेत भाषांतर करून उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. हे या ग्रंथाचं खास वैशिष्ट्य आहे. म्हणजे संवाद जो होतो तो संवाद साधनांशिवाय होत नाही. जसे साधनं आहेत तशी साधनं लोकांना खुली करणं, त्याचे अर्थ आणि त्याचे विश्लेषण लोक करतील. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या ग्रंथात मला पाहायला मिळते ती म्हणजे काही तत्कालीन कालखंडामधले महत्त्वाचे जे संशोधक होते, अभ्यासक होते, त्यांचे काही कळीचे लेख आसफशाहीचं विश्लेषण करणारे त्यांनी भाषांतरित केलेले आहेत. त्यांनी त्या कालखंडामध्ये ज्या ज्या प्रकारचं इतिहास लेखन केलं, उदाहरण सांगायचं म्हटलं तर त्यांनी या अजिंठ्याच्या सांस्कृतिक वैभवाच्या बद्दलचा लेख लिहिला, तो त्यांनी जसा तसा भाषांतरित केला. त्यांनी इथं ज्या प्रकारच्या शिक्षण संस्था होत्या त्या शिक्षण संस्थांच्या एकंदरीत जडणघडणीचा विकासाचा आढावा घेणारा एक महत्त्वाचा ग्रंथ, महत्त्वाचा लेख त्यांनी भाषांतरित केला. म्हणजे आपल्याला एका ग्रंथामध्ये निजामाच्या राजवटीची ठळक वैशिष्ट्य या पुस्तकांमधून कळतात. म्हणजे मी कुठल्याही विद्यार्थ्याला हे पुस्तक सांगेन की तुम्ही वाचा, याचं मुख्य कारण ॲट ग्लान्स तुम्हाला निजामशाही काय होती याचा एक ॲट ग्लान्स जर संदर्भ पाहायचा असेल. हैदराबाद मुक्तिसंग्रामामध्ये निजामशाही ही केवळ नकारात्मक असते, त्या निजामशाहीचं एक वास्तविक विवरण म्हणून हा ग्रंथ अत्यंत महत्त्वाचा आहे. लोकांनी वाचला पाहिजेत, कन्सल्ट केला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट उर्दूमध्ये लेखन करणं आणि मराठीत लेखन करणं. या गाजीउद्दीन रिसर्च सेंटरचं मी कौतुक असं करतो की हा जो निजामाचा वारसा आहे तो निजामाचा वारसाचं खास वैशिष्ट्य या पुस्तकात लिहिलं गेलेलं आहे. आणि ते आहे त्यांनी भाषांतर करण्याचं एक स्कूल उभं केलं
आणि त्यानं जगातले उत्तमात उत्तम ग्रंथ वेगवेगळ्या विद्याशाखांमधले ग्रंथ उर्दू भाषांमध्ये भाषांतरित केले. ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला जर तालेवार व्हायचा असेल किंवा कोणत्याही पातळीवरती तुम्हाला जर आपला समाज विकसित करायचा असेल तर ज्ञान त्या त्या भाषेमध्ये आलं पाहिजेत आणि त्या भाषेच्या अनुषंगानं त्यांनी भाषांतर केलं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आज मी तिला जो पोकळी आहे ती म्हणजे सगळे आमचे जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी हे मराठीमध्ये हैदराबाद मुक्तिसंग्रामाचा इतिहास लिहितात आणि निजामाची सगळी कागदपत्रं उर्दूमध्ये आहेत आणि उर्दूमधली कागदपत्रं न वाचताच न समजून घेताच जो इतिहास तर लिहितात तो आपापता सरळपणानं हा अर्धवट राहतो, तो त्रुटीचा असतो, तो एका अर्थानं म्हणाल तर अर्धसत्य राहतो. ह्याची कारणं आहेत की तो उर्दूचं पूर्णच्या पूर्ण विश्व त्यांना अवगतच नसतं. उर्दूची पूर्णच्या पूर्ण अभिलेखागार आर्काईव्ज त्यांच्यासमोर नसतं. गाजीउद्दीन सेंटरचं मला एक महत्त्वाचं सूत्र असं वाटतं की उर्दूमध्ये असलेले हे लेख जे अभ्यासपूर्ण लेख आहेत आणि उर्दूमध्ये असलेली ती भाषणं की जी अत्यंत महत्त्वाची आहेत ती त्यांनी मराठी वाचकांना खुली केलेली आहेत. म्हणजे मराठीमधला ज्ञानव्यवहार जो एका अर्थानं सर्पराज म्हणाला त्या पद्धतीनं एकेरी पद्धतीनं पाहत होता, त्या एकेरी पद्धतीने पाहणाऱ्या मुस्लिमांना शत्रू मानणाऱ्या गैरसमज बाळगणाऱ्या आणि दुसऱ्यांवरती खलत्व आरोपित करणाऱ्या समुदायाचं काही प्रमाणामध्ये प्रबोधन करेल अशी शक्यता याच्यामुळं निर्माण होते. आणखीन काही गोष्टींचा फक्त खुलासा करतो. मला माहिती आहे की हे काम किती कष्टाचं आहे. मी स्वतः इतिहासकार आहे, तथ्य गोळा करणं, भाषांतर करणं, लोकांसमोर मांडणं याचे कष्ट मी जाणतो. परंतु एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट मला या ग्रंथामध्ये सगळ्यांना सांगाविषयी वाटते ती म्हणजे असं की कोणतेही तथ्य सांगत असताना ती संदर्भात स्पष्ट केल्याशिवाय इतिहास पुढे जात नाही. इतिहास म्हणजे तथ्यांची पुरचुंडी नसते किंवा आपल्याला सुसंगत वाटेल त्या पद्धतीनं केलेलं एक विशिष्ट प्रकारचं इतिहासाचं एक विवरण नसतं. म्हणजे मला भारतीय राष्ट्रवादाचं हिंदू राष्ट्रवादाचं एक संगती मांडायचं आहे, त्यासाठी इतिहासातल्या काही तथ्यांना मी निवडलं आणि त्या तथ्यांना निवडून मी त्याची संगती लावून मी माझा निष्कर्ष मांडला. अशी जी इतिहास लेखनाची खास सोपी झालेली पद्धत आहे. आपल्या एकंदरीत इतिहास लेखनाला सगळ्यात मोठं वस्तुनिष्ठ पद्धतीचंच मी सांगेन जे एक रोग आहे तो कोणता आहे की तथ्यच निवडायची परंतु ती तथ्य आपल्या सोयीची निवडायची. आपल्या सोयीची तथ्य निवडून त्याला एकत्र पुरचुंडीत बांधलं की अर्थ लागतो. उदाहरणार्थ सांगायचं म्हटलं तरी माझ्या एकंदरीतच करिअरमध्ये तुम्ही जेव्हा माझं ओळख करून देता तेव्हा माझ्या जे महत्त्वाचे अचीवमेंट्स आहेत त्या अचीवमेंट गोळा करता. मला कधी कमी मार्क पडले, मी कधी नापास झालो हेच जर तुम्ही काढलं आणि तेच तुमच्यासमोर सांगितलं तर अर्थ वेगळा लागेल. नीट समजून घ्यायचा प्रयत्न करा. दोन्ही खरं आहे, माझ्या आयुष्यामधलं यशही खरं आहे आणि माझ्या आयुष्यातलं अपयशही खरं आहे. पण माझ्या आयुष्यातल्या अपयशाच्याच नोंदी तोडून वेगळ्या काढून मांडल्या आणि माझ्या यशाच्या नोंदी तोडून वेगळ्या काढून मांडल्या तर इतिहासाचे दोन अर्थ घडतात. आपलं इतिहास लेखन अशा तांत्रिक वस्तुनिष्ठतेनं ग्रस्त आहे. काही लोक अक्षरशः इतिहासामधले सगळे तथ्य मुळापासून तोडतात, संदर्भापासून तोडतात आणि संदर्भापासून तथ्य तोडून त्याची संगती लावणारं इतिहास लेखन सगळ्यात जास्त तुम्हाला सांगेन की हे विकृत इतिहास लेखन आहे. कारण ते एका बाबतीत चोख असतं, तथ्य बरोबर निवडतं. पण ती तथ्य अशा प्रकारे निवडतं की त्यांचा अर्थ प्रस्थापित होईल. म्हणून मी कळकळीन तुम्हाला सांगेन की अशा प्रकारे तथ्य निवडणाऱ्या चौकटीला उत्तर देताना आपण प्रतिक्रियावादात अडकतो. क्रियेला प्रतिक्रिया म्हणजे काय होतं की त्यांनी हिंदू इतिहासाचं मांडणी करत असताना मुस्लिमांना खलत्वाच्या चौकटीत रेखाटलं. आपण मुस्लिमांच्या खलत्वाचा आरोप काढून टाकताना तिथंच अडकतो. आणि मुख्यतः इतिहासाचं मुख्य प्रयोजन जे आहे स्पष्टीकरण करणं, एक्सप्लेन करणं, कोणत्याही घटनेला चूक बरोबर घटनेला स्पष्ट करणं,
त्या स्पष्टीकरणाच्या शास्त्रीय चौकटीत शिरत नाही. आपण मुख्यतः राष्ट्रवादी इतिहास लेखन, हिंदू राष्ट्रवादी इतिहास लेखन याच्या प्रतिक्रियेमध्ये अडकतो आणि त्या प्रतिक्रियेनं बद्ध होतो. निवेदन तंत्राची, वर्णनबंधाची, प्रतिक्रियेची अशी जी विशिष्ट प्रकारची कोंडी आपण स्वतःवरती लादतो त्यातून बाहेर पडण्याची गरज आहे. मला या ग्रंथातून ती अपेक्षा नाही, पण पुढच्या ग्रंथांमधून मला ही अपेक्षा जरूर आहे की नेमकं मराठवाड्याचं साधारणतः 200 वर्षाचा इतिहास जवळजवळ कोणत्याही मेनस्ट्रीममध्ये शिकवला जात नाही. पाठ्यक्रमांची जी रचना विद्यापीठांमध्ये शाळांमध्ये असते त्याच्यामध्ये हा इतिहास जवळजवळ बाजूला टाकला गेलेला आहे, शिकवलाच जात नाही. म्हणजे काही पुस्तकं, काही ग्रंथ, काही गोष्टी आम्ही विद्यापीठाच्या लेवलवरती टिकवतो, सांगतोही, लोकांना त्याचा आग्रही धरतो, परंतु मूळतः मराठी भाषिक विद्यार्थ्यांसाठी हे जर विश्व खुलं होत असेल, 9 खंड पुढचे येणार असतील, तर मी म्हणेन की खऱ्या अर्थानं आपल्या संवादाची इतिहासाच्या सचोटीनं आणि प्रामुख्यानं सापेक्ष पद्धतीनं सम्यकपणानं इतिहासाची मांडणी करण्याची वाट त्यामुळं खुली होणार आहे. पण तुम्हाला मी एवढं सांगेन की या संबंधामध्ये एन्क्वायरी, शोधाच्या नव्या चौकटी घेतल्या पाहिजेत. उदाहरण सांगायचं म्हटलं तर महसूल व्यवस्था सांगत असताना, किंबहुना यामध्ये उदाहरण द्यायचं म्हटलं तर निजामानं शेतीच्या क्षेत्रामध्ये कोणकोणत्या प्रकारचं काम केलं यात सांगत असताना त्यांनी शेतीच्या खात्याची काही कामं नमूद केलेली आहेत. त्यात कापसाचं नवं बियाणं आणि त्याचा विस्तार हा निजामानं कसा केला याचा उल्लेख आहे. लक्षात घ्यायचा प्रयत्न करा, हे आभाळात येत नाही. कापसासंबंधात निजाम जे करतो आहे तो निजाम करतो आहे याचं कारण असं आहे की भारताचा वसाहतवादाशी संबंध आहे. भारताचा शेतमाल आंतरराष्ट्रीय बाजाराशी ब्रिटिशांच्या आगमनानं जोडला गेलेला आहे आणि भारतातल्या शेतमालाचं आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये विक्री चालू आहे. आणि तुम्हाला दिसेल की तुम्हाला औरंगाबादवरनं 12,000 बैलगाड्या इथून नांदगावला जातात, नांदगावला कापूस उचलून उतरून घेतला जातो आणि तो मनमाडवरनं पुढं मुंबईला पाठवला जातो. हा जो संपूर्ण वसाहतवादाचा व्यापक परिघ आहे त्या परिघामध्ये निजाम आहे. त्यामुळं एक्सप्लेनेशनची, स्पष्टीकरणाची अशी चौकटी की त्याशिवाय निजाम असं का करतो हे आपल्याला सांगता येणार नाही. निजाम असं करत होता तो महान होता, इथंच आपला निष्कर्ष अडून राहील. निजाम जे करत होता त्याचा एक व्यापक पट आहे, त्याच्या स्पष्टीकरणाच्या रचना समजल्या पाहिजेत. तत्कालीन कालखंडातलं जात वर्गाचं राजकारण, तत्कालीन कालखंडामध्ये असलेलं एकंदरीतच स्पर्धेचं राजकारण, तत्कालीन कालखंडामध्ये असलेलं पर्यावरण, तत्कालीन कालखंडामध्ये असलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या, एका अर्थानं मला तर वस्त्र, अलंकार या सगळ्या गोष्टीचा परस्पराशी असलेला संबंध असा एकत्रित पद्धतीनं उकलण्यासाठी प्रामुख्यानं समग्रपणानं स्पष्टीकरण करण्याची चौकट स्वीकारावी लागेल. सगळ्या प्रकारच्या संकुचित इतिहास लेखनाची जर आपल्याला पाडाव करायचा असेल तर तो पाडाव तेव्हा शक्य आहे जेव्हा तुमची स्पष्टीकरणं जास्तीत जास्त शास्त्रीय आणि जास्तीत जास्त सखोल असतील. की अशा प्रकारच्या सखोल आणि व्यापक शोध मोहिमांचं विश्व या आसफ जाहीच्या पुढच्या खंडांमध्ये उकलत जावं आणि एकंदरीतच महाराष्ट्राचं मराठी भाषेतलं आणि उर्दू भाषेतलंही ज्ञानभांडार विस्तृत होत जावं अशी आशा व्यक्त करतो. आणि या उपक्रमासाठी मनापासून शुभेच्छा देतो. पुस्तक वाचनीय अनेक मुद्दे आहेत, पण इतिहासाचे विद्यार्थी असते तर अधिक खोलात बोललो असतो, इतिहासाचे कवी जाणकार आहेत म्हणून त्यामुळं मी तुम्हाला फार तपशिलात आणि खोलात जाऊन काही बोलत नाही. पण मी खात्रीनं सांगतो की अशा प्रकारच्या ज्ञानव्यवहाराला मी स्वागतार्ह मानतो की जो ज्ञानव्यवहार आपल्यातल्या संकुचिततेला मोडून व्यापक ज्ञानविश्वाच्या एका अर्थानं खुल्या विश्वामध्ये आपल्याला घेऊन जातो. म्हणून मी तुमच्या सगळ्यांचं एका अर्थानं आभारी मानतो की मला या ठिकाणी या पुस्तकाच्या अनुषंगानं बोलण्याची एक विशिष्ट संधी उपलब्ध करून दिली आणि मला मान दिला. धन्यवाद.